नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पार्टीच्या तर्फे जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्राकडे, असं आमच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या वतीने ही यात्रा महाराष्ट्राभरात फिरणार आहे. याची सुरुवात आज औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आली. पहिला कार्यक्रम कन्नडमध्ये केला आणि आत्ता औरंगाबाद शहरमध्ये कार्यक्रम आम्ही केलेला आहे. खूप चांगला कार्यक्रम इथे झालेला आहे. खूप मोठ्या संख्येमध्ये लोक इथे जमले होते आणि जसा लोकसभेच्या इलेक्शन्सचा निकाल आला त्याच्यातच असं कळलं की महाराष्ट्रामध्ये प्रवाह बदललेला आहे आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा लोकांची मानसिकता जे सरकार आहे यांच्या विरुद्ध आहे. कारण लोकसभेमध्ये जे प्रचार करण्यात आला होता आणि जे सत्य होता की केंद्र सरकार 400 पार याच्यासाठी सांगत आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे, ते म्हणाले की हे खोटा प्रचार होता. पण आमचं म्हणणं आहे की हे प्रचार अतिशय सत्य होता, कारण अनेक भाजपाच्या खासदारांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की आम्ही 400 पार आलो निवडून तर आम्ही संविधान बदलू, आणि त्यांचा आचरण सुद्धा त्या पद्धतीचाच आहे. ज्या पद्धतीचे रोज नवीन काहीतरी एक षडयंत्र समोर येतोय ते याच्यासाठीच येतोय की संविधानाने सगळ्यांना एकता, एकात्मता, बंधुत्व आणि न्यायाचा अधिकार दिलेला आहे, पण या लोकांना एक समाजाच्या समोर दुसरा समाज उभा करायचा आहे. आणि म्हणून मुस्लिम विरुद्ध हिंदू, हिंदू विरुद्ध सिख, सिख विरुद्ध ख्रिश्चन आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध, हे सगळे जे कार्यक्रम या देशात चालू आहे आणि या महाराष्ट्रात चालू आहे, इंडिया अलायन्स याच्या विरुद्ध खूप मोठ्या ताकदीने उभा आहे. आम्हाला या संविधानाला वाचवायचं आहे, या संविधानिक मूल्य जे आहे ते टिकवायचे आहे आणि या पद्धतीची दुटप्पी भूमिका जे या देशात चालू आहे, अनेक उदाहरणं देता येईल. ज्या पद्धतीने राज्यपाल आज वागतात वेगवेगळ्या राज्यामध्ये, ज्या पद्धतीने अनेक समाजामध्ये ते एक इनसेक्युरिटीची भावना निर्माण करत आहे की आम्ही तुम्हाला एक समाजापासून तुम्हाला वाचवण्यासाठी आलेलो आहोत, या पद्धतीचं जे वातावरण आहे लोकांनी ओळखलेलं आहे की हे डायव्हर्शन पॉलिटिक्स आहे. जेव्हा विकास होत नाहीये त्यावेळी डायव्हर्ट करण्यासाठी हे भावनिक मुद्दे यूज करत असत. आता काय आहे सरकारची ड्युटी? सरकारची ड्युटी आहे की त्यांनी विकास कामं चांगले करावे, चांगले शाळा उभा करावे, आरोग्य संस्था चांगली असावे, रस्ते चांगले पाहिजे, आमचे ब्रिजेस चांगले पाहिजे, महिलांना सुरक्षा द्यावी, पण हे कुठलेही मुद्दे त्यांना दिसत नाही आहे. युवकांची बेरोजगारी दिसत नाही आहे, महागाई दिसत नाही आहे, फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करणं एवढंच धोरण आहे. आणि आता निवडणूक आली तर सगळ्यांचा लाड सुरू झाला, लाडकी बहीण, लाडका भाऊ, पण तिजोरीमध्ये काय नाही, फक्त घोषणा करायची आणि घोषणा ही की एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. पैसे तर पाहिजे ना, फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने फाईलवर लिहून पाठवली की हे चुकीचे अनाउन्समेंट होत आहे, आमच्याकडे पैसा नाही आहे, आम्ही देऊ शकत नाही. मध्य प्रदेशमध्ये तसंच केलं, मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना सुरू केली निवडणुकीच्या आधी, निवडणूक संपली, योजना संपली, योजना बंद करण्यात आली. आता महाराष्ट्राच्या बहिणीचा लाड आला, भावांचा लाड आला, कुर्सीचा लाड आहे, बाकी काही लाड नाही. आणि म्हणून आमची मागणी ही आहे की तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता, प्रत्येक वस्तू आम्ही ज्या
वापरतो या जीवनामध्ये, प्रत्येक वस्तूवर आमचा नागरिक टॅक्स देतो, GST देतो. तुम्ही लाखो कोटी रुपये जमा करता आणि तुम्हाला आम्हाला चांगली सुविधा देता येत नाही आहे. एअरपोर्टचे छत खाली पडतात, लोक मरतात त्याच्याखाली. 14-14 ब्रिज एका महिन्यात पडतात. रस्त्यामध्ये खड्डे, अटल सेतूमध्ये क्रॅक, समृद्धीमध्ये क्रॅक, ते प्रगती मैदानच्या टनेलमध्ये पाणी सगळं साठणं, तिकडे विद्यार्थी मेले दिल्लीमध्ये पाण्यात बुडून. या पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्ही देताय टॅक्स घेऊन आमचा, आणि आमचा टॅक्स घेऊन तुम्ही आम्हाला तेवढाच खर्च करायला भाग पाडता. कारण तुम्ही चांगल्या शाळा उभं करत नाहीये म्हणून आम्हाला सरकारी शाळेमध्ये मुलांना न टाकता फी देऊन प्रायव्हेट शाळामध्ये पाठवावं लागतं. तुम्ही सरकारी हस्पतालमध्ये चांगली सुविधा देत नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेटमध्ये जातो. तुम्ही पाणी देत नाही म्हणून आम्ही पाणीचे मोटर्स खरेदी करतो, त्याच्यावर टॅक्स, डबल टॅक्स, टॅक्स पे टॅक्स, टॅक्स पे टॅक्स.